बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पिटून देण्याचा प्रयत्न करण्याचा खळबळजनक प्रकार बुलढाणा येथे घडलाय. या घटनेची पोलीस चौकशी करत आहे. गेल्या काही दिवसापासून विविध वक्त्यांनी राष्ट्रभर चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या इनोवा गाडीवर पेट्रोल टाकून त्यांच्या एकूणच घरावर भाड हल्ला प्रयत्न मंगळवारी 26 मे रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडले. आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री 1:30 ते घरी परत आले. त्यानंतर 3 वाजताच्या सुमारास दोन अन्य व्यक्तीने टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलच्या टाकीजवळ पेट्रोल टाकून गाडीला पेटून दिले. गायकवाड परिवाराला इजा पोहोचण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हा हल्ला करतेवेळी परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी खंडित केला होता. या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला. ही घटना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीरतेने घेतली आहे. घटनेनंतर बुलढाणा येथे सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया. काल रात्री मी मुंबईवरून 1:30 परतलो तर ही सगळी स्ट्रीट लाईट जी आहे ती चालू होती आणि आम्ही प्रवास झाल्यामुळे झोपलो आणि नंतर या गाडीने अचानकपणे सेन्सरचा आवाज त्या ठिकाणी आला. सगळे धावत आले तर तोपर्यंत या गाडीवर पेट्रोल टाकून बरोबर ह्या जे डिझेलची टाकी आहे त्या तोंडावर पेट्रोल टाकून त्याचा उद्देश गाडी जळून तो ब्लास्ट झाला पाहिजे. आणि या ब्लास्टिंगमध्ये म्हणजे मागे पण गाडी पुढे पण गाडी आणि समोर पण असे 5-6 गाड्या आणि 8-10 मोटरसायकल या ठिकाणच्या आहेत आणि घराला पण आग लागली पाहिजे असा भ्याड हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केलेला असेल. आणि पूर्वनियोजित हा कट असू शकतो की लाईन बंद करायची आणि बरोबर मी बुलढाण्यामध्ये नाही आहे मी मुंबईला आहे ही रेखी त्यांनी माझी केली असणार आणि मग त्यांनी हा जो कोणी प्रकार केला आहे. सर्वांनी SP साहेब गृहमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं आहे. सर्व पोलिसांनी सगळी पाहणी केली. डॉग स्क्वॉड पण या ठिकाणी येऊन गेलं आहे आणि ते सर्व शोध घेतात आहे आणि आमची पण टीम त्या ठिकाणी शोध घेत आहे. लवकरच तो जो कोणी असेल ज्याने हा हे भ्याडा प्रकार केला तो पोलिसांच्या हाती येईल. जो माझा रोखठोक काम करण्याचा स्वभाव आहे जे खरं बोलण्याचा स्वभाव आहे काही ना पटलं नसेल किंवा जे मी आज धडक्याने जे काम करून राहिलो माझ्या मतदारसंघामध्ये की जे कोणाला 50 वर्षात जमलं नाही ही त्याची जलिशी असू शकते. पण मला त्याला जे कोणी असतील त्यांना सांगायचं की परिवाराशी काय खेळता. मी छाती ठोकून घ्याय ना समोर लेकरा परिवाराच्या घरापर्यंत पोहोचायची काय गरज आहे. खुल्याम बलवा कुठे येतो मी हे काय भ्याड हल्ले करता येझड्यासारखे.